रसिको, मराठी संगीत नाटकाचे युग शाकुंतल या नाटकापासून सुरू झाले असे म्हणतात, पण खरं तर ते सुरू झाले भाव्यांच्या सीता स्वयंवर आख्यानापासून. हे आख्यान आणि त्यानंतरची भाव्यांची आणि इतरांची सर्व आख्याने पद्यप्रधान होती आणि फक्त सूत्रधारी सारी पदे गात असे आणि पात्रे त्यावर अभिनय आणि नृत्य करीत असत. सूत्रधाराचे साथीदारे रंगमंचावरच एका बाजूला सतत हजर असत. विष्णुदास भाव्यांनी भागवत कथा अथवा भागवत मेळा या कर्नाटकी लोकनाट्य प्रकाराचे अनुकरण केले. त्यात सर्व पात्रे गात असत आणि नृत्यही करीत असत, अगदी त्यांना गात येत नसले तरी. हा दोष दूर करण्यासाठी आणि चांगले गाणे येणारे अनेक नाट शोधण्याची समस्या दूर करण्यासाठी भाव्यांनी एकट्या सूत्रधारी गायनाची योजना केली. भाव्यांच्या आणि इतरांच्या आख्यानामध्ये सूत्रधारा कधीही रंगमंचावरून जात नसे आणि सर्व पदे एकटाच गात असे, म्हणून या प्रकाराला सूत्रधारी संगीत नाटक असे म्हटले गेले. सूत्रधारी संगीत नाटक हे हरिदासी किंवा कीर्तन परंपरेचे होते. त्यात साकी, दिंडी, कामदा वृत्तांचा वापर आणि थोड्याफार प्रमाणात रागदारीचा वापर होत असे. वीणा, मृदुंग, टाळ आणि अलगुजचा वापर होत असे. यमन, हमीर, सुतकल्याण, सोरट, बिहाग, धन्यश्री, छायानट अशा रागांचा उल्लेख इतिहासात आढळतो. शाकुंतलद्वारे किर्लोस्करांनी जी क्रांती आणली ती पाहण्याआधी त्यांच्या नाटकामध्ये ज्या आधीच्या सूत्रधारी संगीत परंपरेतील साकी, दिंडी, कामदा वृत्तांचा, हरिदासी आणि कीर्तन शैलीचा किर्लोस्करांनी वापर केला होता त्याची उदाहरणे पाहूया. पहिली साकी जी सादर करणारे ती तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, पण हिंदी भाषेत आहे. शाकुंतल नाटकात दुष्यंताच्या सारथ्यानं ती म्हटली आहे. सध्या महाराष्ट्रात टॅक्सीवाले, रिक्षावाले हिंदी भाषी असतात. तसेच किर्लोस्करांच्या काळी ते बगीवान असायचे, घोड्याची काळजी घेणारे असायचे. त्यावरून किर्लोस्करांनी दुष्यंताचा सारथी हा हिंदी भाषेस दाखवला आहे आणि तो संपूर्ण नाटकभर हिंदीतच बोलतो, गातो. अर्थात आता तो साकी म्हणणार जरी ते वृत्त मराठी असलं तर मग ते हिंदी भाषेतच असलं पाहिजे. अशा प्रकारे शाकुंतलमध्ये हिंदी साकी आणि हिंदी बोलणारे पात्र आहे, तर ती हिंदी साकी आपण ऐकूया. दौरत है मृग चली आपकी पूरक धनुख चढ़ा के. दौरत है मृग चली आपकी पूरक धनुख चढ़ा के. छव दिख दिए हरन पीछे जा, छव दिख दिए हरन पीछे जा, शिवजी जंगल फटके. तारीफ कर देखो, तारीफ कर देखो, अक्कल नहीं बंदे को. ही साखी सादर केली होती श्री राघवेंद्र बापट यांनी. आणि आता ऐकूया सौभद्र मधली मराठी साखी. चोरानी निज धेनू चोरीला, आणि त्या काळच्या नाटकांमध्ये महत्वाच्या प्रवेशाचा आणि अंकाचा पडदा हा साकीच्या गायनानेच पडायचा. साकीपेक्षा दिंडी वृत्त हे अधिक मोकळे आणि लवचिक असल्यामुळे दिंडी वृत्तात तर अनेक विध रचना झालेल्या आहेत. त्याची काही उदाहरणे श्री सुभाष ताटके आपणापुढे सादर करीत आहेत. गर्ग गुरु ते घेतले वश करोनी,
गर्ग तुरते गे तले वश करोनी अखेरीची ठरविली तिची त्यानी अखेरीची ठरविली तिची त्यानी बरे झाले की पुढे दिवस नाही बरे झाले की दिवस पुढे नाही चार मासाची अवधी दिसे आई चार मासाची दिसे अवधी पाई गर्ग गुरुते गर्ग गुरुते गर्ग गुरुते बहुत दिन नच भेटलो सुंदरीला बहुत दिन नच भेटलो सुंदरीला म्हणून धरुणी बैसेल रुटतेला म्हणून धरुणी बैसेल रुटतेला अन्य धर्मी भूपाल आर्याभूचा अन्य धर्मी भूपाल आर्याभूचा आर्य धर्म अनुकूल नसायाचा आर्य धर्मी अनुकूल नसायाचा धर्म गुरुते धर्म गुरुद्या धर्म गुरुते निसत्व दंडदारी धर्म गुरुते निसत्व दंडदारी वर्ण गुरुते मनसोक्त कर्मचारी वर्ण गुरुते मनसोक्त कर्मचारी वर्ण गुरुते अन्य धर्मी अन्य धर्मी त्यांच्याकडूनच एक कामदा वृत्तातलं उदाहरण ऐकूया. जन्म घेती ते कोण त्या कुळी जन्म घेती ते कोण त्या कुळी नित्य वसती ते कोण त्या कुळी वसती नित्य ते कोण त्या कुळी जनक जननी वसती गीतया जननी कुणी वसती गीतया द्रव्य किती दिने दिवस किती वया द्रव्य किती दिने दिसूस किती वया. रसिको पदाचे शब्द ऐकलेत. किर्लोस्करांच्या नाटकामध्ये किंवा त्या काळच्या नाटकांमध्ये पद अशी असायची की ती कथानकाला पुढे घेऊन जायची. हा एका मुलीच्या आईनं विचारलेला प्रश्न आहे, नाहीतर 15-20 प्रश्न झाले असते. या चार ओळीमध्ये मुलाविषयीचं सगळं विचारून झालं होतं. किर्लोस्करांच्या नाटकामध्ये त्यांनी स्त्री गीतांचा धाव्यांचा आणि अंजनी गीतांचा सुद्धा उपयोग केला. एक अंजनी गीत ऐकूया पुन्हा सुभाष ताटके यांच्याकडनं. आ वाटून द्यावा विषाद चित्ता वाटून द्यावा विषाद चित्ता वाटून द्यावा विषाद चित्ता सत्य दिसे ते वदते आता सत्य दिसे ते वदते आता वये आजोबा माझे दिसता नात दिते ओमी वये आजोबा माझे दिसता नात दिसे ओमी. रसिको हरिदासी कीर्तन परंपरेतून पण अनेक रचना किर्लोस्करी नाट्य प्रकारात आल्या होत्या. त्यात श्री बाळकोबा नाटेकर यांनी गायलेली सुप्रसिद्ध रचना ती सौभद्रमधली 130 वर्षांतर सुद्धा आजही आपणा सर्वांच्या तोंडी आहे. राधाधर मधु मिलिंद ऐकूया सुभाष ताटेंकर. राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय रमा रमण हरि गोविंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लांचित कालिंदी तट पुलिंद लांचित सुरनुत पाद रविंद जय 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 राधाधर मधु मिलिंद जय जय रामा रमण हरि गोविंद जय जय रामा रमण हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद जय जय राधाधर मधु राधा
धर्म दुरा धर्म